वेलकम फ्रेंड वनसेन टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे खास आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी आहे सी टेट तिच्याबद्दल नंतर टेट एक्झाम जी होणार आहे दोन हजार बावीसमध्ये म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये तिच्याबद्दल आणि टी टी जी परीक्षा आहे तिच्या संदर्भात म्हणजे फायनल अँसर की आणि रिझल्ट जो आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहोत सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या तुम्हाला सगळ्या सगळ्या तुम्हाला उमजेल आणि सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला क्लिअर होतील तर आय होप हा जो व्हिडिओ आहे खूप स्पेशल आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर सगळ्यात अगोदर बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सी टी टी आहे तिचा अगोदर काही दिवसा अगोदर निकाल जाहीर जा करण्यात आला आहे आणि आता जी समोर जी येणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची टी ई टी आहे तर ती होणार आहे म्हणजे तिचं नोटिफिकेशन येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये जे आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी आहे तर तिचं नोटिफिकेशन येणार आहे तर जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत सध्या टी उत्तीर्ण होण्यासाठी तर त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे की जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी ई टी दिली नसेल तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची ई टी आहे तिचा फॉर्म भरू शकता आणि ती टी ई टी देऊ शकता दुसरी जी बातमी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे न्यायालयामध्ये जे आहे दोन हजार एकोणीस वीस टी ई टी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात आणि दोन हजार अठरा परीक्षेच्या घोटाळ्यासंदर्भात जे आहेत आरोपपत्र दाखल करण्यात आले न्यायालयामध्ये आणि ही जी पूर्ण प्रोसिजर आहे म्हणजे दोन हजार एकोणीस वीसच्या संदर्भात पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि दोन हजार अठरा जी परीक्षा आहे तिच्यामध्ये बारा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले तर आता जे आहे जवळपास पुणे सायबर पोलिसांचा जो तपास आहे तर त्यांनी जे आरोपपत्र आहे ते दाखल करण्यात आले न्यायालयामध्ये तर एक चांगली बाजू असू शकते की जेणेकरून हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काही दिवसांमध्ये आता निकाल लागणार आहे आणि याच अनुषंगाने जे आहेत तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट लवकरात लवकर निकाल जाहीर करू शकते महाटीईटी परीक्षेचा म्हणजे महाटीईटी परीक्षेची अगोदर आपण बघितलं होतं म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये महा टी परीक्षा घेण्यात आली होती नंतर इंटरनिंग की आली होती नंतर फायनल ऍन्सर कीची वाट बघत होतो आपण तर फायनल आन्सर की आता लवकरच येईल आणि रिझल्टसुद्धा लवकरच लागणार आहे कारण की आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलं आहे दोन हजार एकोणीस वीसच्या परीक्षेचं आणि दोन हजार अठरा टी ईटी जी परीक्षा आहे तिच्या संदर्भात सुद्धा तिसरी जी बातमी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे बघा दोन हजार एकोणीस वीसमध्ये जो टी टी परीक्षेचा घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये जवळपास सात हजार आठशे ऐंशी विद्यार्थी अपात्र होते त्यांना पात्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि दोन हजार अठरामध्ये जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये जवळपास सतराशे एक विद्यार्थी अपात्र होते आणि ज्यांना पात्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं तर दोन हजार अठराच्या परीक्षेत सुद्धा सतराशे एक विद्यार्थी जे आहेत तर ते अपात्र आढळलेत तर त्याच्यामुळं शिक्षक भरतीमध्ये म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी टेट परीक्षा होणार आहे तर त्याच्यामध्ये शिक्षक व्हॅकन्सीत जे आहे टीचर व्हॅकन्सीत ज्या आहे तर त्या वाढण्याचे जास्त चान्सेस आहेत तर ह्या तीन महत्त्वाच्या बातम्या हो होत्या तर आहे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल सगळ्यात अगोदर सेंट्रल गव्हर्नमेंटची टी टी नंतर टेट एक्झाम आणि नंतर महा टी ती, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत तुमच्या क्लिअर झाल्या असतील तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि हा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतसोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा आणि हा माझं एक व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता तुम्ही आणि व्लॉगिंग चॅनल जे आहे माझं ते सुद्धा चेकआउट करू शकता जर तुम्हाला व्लॉगिंग चॅनल आवडत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन सुद्धा सबस्क्राईब करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय